मी अजून तो निकाल वाचला नाही, त्यावरचं भाष्य प्रतिक्रिया याबद्दलची माहिती आता या क्षणी माझ्याकडे नाही। पण जर हे आरक्षण आणि या आरक्षणाला संवैधानिक आहे असं सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींनी अनेक वर्षाची या देशाची जी भावना होती, या देशाच्या नेत्यांनी केलेली जी मागणी होती की गरीबों के सन्मान में माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी मैदान में तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा हे तुमच्या हाती नाही, कोणी बुकिंग करून कोणत्या धर्मामध्ये जन्म घेत नाही, पण आपल्या संविधानामध्ये विश्वगौरव विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये डायरेक्टिव्ज 41 स्पष्टपणे सांगितलं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये हलाखीची परिस्थिती त्याची चूक नसताना येत असेल तर केंद्र आणि राज्यांनी अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियम कायदे केले पाहिजे। एखाद्या जातीमध्ये जन्म घेणं जर तुमच्या हातात नाही आणि तो गरीब असेल तर त्यालासुद्धा समान संधी ही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी देण्याच्या दृष्टीने 10% आरक्षण दिलं। खरं तर 2005 श्री मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना या संदर्भामध्ये चर्चा झाली, अनेक राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी अनेक पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली। मला आठवतं की तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी सुद्धा ही मागणी केली की या संदर्भामध्ये गरिबी किंवा आर्थिक हा निकष केंद्रबिंदू म्हणून आपण आरक्षण द्यावं। या संदर्भात विधानसभेत मी जेव्हा अशासकीय ठराव मांडला तेव्हाही अनेक नेत्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये उत्तरात मग सांगण्यात आलं की देशामध्ये ही मागणी केली आहे आणि केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्याला त्यांचं काय मत आहे याची माहिती मागितली आहे। पण नंतर ती मंदगतीने प्रक्रिया चालली आणि विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी जे 26 मे 2014 पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतली आणि तेव्हा अनेक विषय हे आता सुटण्यामध्ये वेग प्राप्त झाला, गती प्राप्त झाली। त्यापैकी एक म्हणजे इकॉनॉमिकली जे मागे आहे, इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहे, जे गरीब आहे, आर्थिक दृष्टिकोनातून गरीब आहे, सांस्कृतिक दृष्टिकोनातून गरीब आहे, या सर्वांना मदत करण्याच्या दृष्टीने या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय केला गेला। आता काही लोक नेहमीच चांगल्या गोष्टीच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देतात, चांगले निर्णय होऊ नये असा प्रयत्नही करतात, पण या प्रयत्नाला जर सुप्रीम कोर्टाने